सर्वांचं स्वागत आहे मराठी टेक न्यूज या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या गॅलरीमधील फोटो कसे हाईड करायचे त्यासाठी कोणतीही ॲप्लिकेशन घ्यायची गरज नाही आपल्या मोबाईलमध्येच अशी सिस्टीम दिलेली आहे की आपण कोणताही फोटो लपवू शकतो कितीही फोटो लपवू शकतो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी माझ्या या ठिकाणी गॅलरीमध्ये जात आहे या ठिकाणी मी माझ्या गॅलरीमध्ये आलेलो आहे या ठिकाणी सर्व या ठिकाणी फोल्डर आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी मी हा टेक न्यूज माय my... आपल्या चॅनलचा नावाचा फोल्डर आहे टेक न्यूज याच्यामध्ये हे दोन फोटो तुम्ही या ठिकाणी हे हा एक आणि हा एक दोन फोटो हे तुम्ही बघू शकता या फोल्डरमध्ये दोन फोटो आहे आणि हे दोन फोटो मला हाईड करायचे आहे म्हणजे हे फोटो दोन लपवायचे आहेत तर त्यासाठी कोणतेही ॲप्लिकेशन घेण्याची गरज नाही अशा प्रकारे तुम्ही किती ॲप्लिकेशन लपवू शकतात कोणत्याही ॲप्लिकेशन घ्यायची गरज नाही सिम्पली तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या फाईल मॅनेजरवरती या ठिकाणी जायचं आहे या ठिकाणी मित्रांनो फाईल मॅनेजरवरती आल्यानंतर तुम्हाला तो फोल्डर सापडायचा आहे ज्या फोल्डरमधील तुम्हाला फोटो लपवायचे आहेत या ठिकाणी माय टेक न्यूज या फोल्डरमधील आपल्याला दोन फोटो लपवायचे आहेत त्या फोल्डरमध्ये मी आलेलो आहे तर या ठिकाणी सिंपली तुम्हाला त्याच्यावरती जो फोटो लपवायचा आहे त्याच्यावर दाबून धरायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता मी दाबून धरलेले आहे आणि या ठिकाणी थ्री डॉटवरती दाबून रिनेमवरती जायचं आहे रिनेमवरती आल्यानंतर असा इंटरफेस ओपन होणार आहे या ठिकाणी शेवटचे जे पी जी हे तीन अक्षर आहेत ते, ते या ठिकाणी खोडून टाकायचे आहे आणि पुढचा डॉट आहे तो सुद्धा या ठिकाणी खोडून टाकायचा आहे आणि ओकेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या प्रकारे बघू शकता या ठिकाणी फोटोचं या ठिकाणी व्हायरसमध्ये रूपांतर झालेलं आहे या ठिकाणी आता तो गॅलरीमध्ये तुम्हाला दाखवणार नाही आणि जरी ओपन केले तरी तुम्हाला या ठिकाणी तो ओपन होणार नाही या ठिकाणी आणि तिकडे गॅलरीमध्ये सुद्धा दाखवणार नाही या ठिकाणी दुसऱ्या फोटोचेही तसेच करायचे आहे की तुम्हाला या ठिकाणी रिनेमवरती जायचं आहे आणि या ठिकाणी जे पी जी हे नाव काढून टाकायचे आहे आणि हा डॉट फक्त ठेवायचा तो सुद्धा काढायचा आहे आणि ओके करायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही फोटोच्या व्हायरसमध्ये रूपांतर झालेले आहे अशा प्रकारे तुम्ही फोटो हाईड करू शकता गॅलरीमध्ये हे फोटो, फोटो दिसणार नाही हे व्हायरसमध्ये त्यांचं रूपांतर झालेले आहे जर पुन्हा फोटो आणायचे असले पुन्हा टॅप करायचा आहे या ठिकाणी रिनेमवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे रिनेमवरती क्लिक केल्यानंतर डॉट जे पी जी करून तुम्हाला ओके करायचा आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी फोटो ओपन होत आहे चालू झालेला आहे या ठिकाणी पुन्हा दुसऱ्यावरती तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे या ठिकाणी डॉट जे पी जी या ठिकाणी ओके केल्यानंतर ओके करायचं आहे या ठिकाणी दोन्ही फोटो तुमच्या गॅलरीमध्ये दिसायला लागणार आहेत अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही ॲप्लिकेशनची मदत न घेता आपल्या आप स्वतःच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे कितीही फोटो हाईड करू ठेवू शकतात मित्रांनो ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि तुमचा जर कोणताही प्रॉब्लेम असेल तो मोबाईलमधला टेक्निकली ऑनलाईन कोणताही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या प्रॉब्लेमवरती आपण नक्की सोल्युशन काढणार आहोत आणि त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवला जाणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये